संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला आम्ही 2 रात्र राहिलो होतो, कारण मला जायचं होतं पैठणला, पैठणी बघायला, पैठणीच्या कारागिरांकडे. म्हणजे बघायला म्हणजे नुसतं त्यांच्याकडे कुठली व्हरायटी आहे, ते कसं विणतात वगैरे, ते सगळं बघायचं होतं. आम्ही डायरेक्टली पुण्यावरनं पैठणला गेलो, त्यामुळे दुसऱ्या दिवशी आमच्याकडे औरंगाबाद अवेलेबल होतं. म्हणजे औरंगाबादला आम्ही 1 दिवस राहणार होतो, तर आमच्याकडे ऑप्शन होता एलोरा किंवा अजंठाला जायचं. तर अजंठा बऱ्यापैकी लांब आहे, 100 किलोमीटर वगैरे, तर एवढा आमच्याकडे वेळ नव्हता. म्हणून आमच्या हॉटेलपासनं, म्हणजे आम्ही रामा इंटरनॅशनलमध्ये राहिलो होतो, तर तिथून हे 32 किलोमीटर एलोरा होतं, तर तिथे आम्ही गेलो. आणि एलोरातली एक छोटीशी जागा आम्ही बघितली, पण हे बघण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल मुलांना वगैरे घेऊन, तर डेफिनेटली तुम्ही औरंगाबादला डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये कधीही 2 ते 3 किंवा 4 रात्री येऊ शकता. कारण तिथे तसं बघण्यासारखं आहे, मुलांना पण आवडेल. पण उन्हाळा खूप असल्यामुळे उन्हात येण्यात काही मजा नाही आहे. तर हवा छान असते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, तर तेव्हाचं तुम्ही बुकिंग करू शकता. आता हा व्हिडिओ पुढे असाच चालू आहे, तुम्हाला बघायचं तर भरा बघा. पण औरंगाबादला आलात तर तुम्ही काय करू शकता ते तुम्हाला मी सांगते आहे. मी गेली 50 वर्ष औरंगाबाद हा शब्द वापरते आहे, त्यामुळे माझ्या तोंडात संभाजीनगर येणं जरा अवघड आहे. तर मधनं मी औरंगाबाद पण म्हणते संभाजीनगरला, तर मला माहिती आहे की त्याचं नाव आता बदललं आहे. तर इथे तुम्ही अजंठा एलोरा केव्ज बघू शकता, बीबीका मकबरा पण बघू शकता, दौलताबाद किल्ला आहे, नंतर पाणचक्की वॉटर मिल पण आहे, औरंगाबादच्या केव्ज आहेत, आणि ग्रीष्णेश्वर टेम्पल पण आहे, सिद्धार्थ गार्डन अँड झू पण आहे, औरंगाबाद सिटी वॉल्स म्हणजे हिस्टॉरिक सिटी वॉल्सचं ते असं सगळं तुम्ही बघू शकता. आता किती दिवस तुम्ही येऊ शकता, तर तुम्ही 4 दिवस पूर्ण येऊ शकता. तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही 3 दिवस या. पण अजंठा आणि एलोरा या डेफिनेटली केव्ज बघण्यासारख्या आहेत, आणि त्या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतात, त्यामुळे अवश्य बघायला तुम्ही या. इथे आलात तर तुम्ही इथे एक हिमरू शाली आणि पैठणी आणि हिमरू साड्या पण प्रसिद्ध आहेत. तर मी एक औरंगाबादची माझी ट्रीप आहे, त्याच्यात एक हिमरू शाली कुठे मिळतात ते पण दिलेलं आहे, त्याचे डिटेल्स मी दिलेले आहेत, तर तुम्ही ते पण बघू शकता. प्रज्ञा म्हणजे ट्रॅव्हलमध्ये जाऊन माझ्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर ट्रिप्स अँड पिकनिक्स आणि ट्रॅव्हल असं आहे, त्याच्यामध्ये ते औरंगाबादची ट्रिप मी कवर केलेली आहे, तर ती तुम्ही जरूर तिकडे सापडलं नाही तर बघा, तिकडे मी दुकानं पण दिलेली आहेत. तर आशा आहे की तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला ही माहिती उपयोगी पडेल. 4 नाईट्स नाही तर 3 नाईट्स तरी जाऊ शकताय. आणि पैठणी अवश्य घ्या, हातमागाची पैठणी घ्यायची असेल तर पैठणला जा. पण औरंगाबादमध्ये पण मी एक दुकान दिलं आहे, तिकडे पण मिळू शकतात जर तुम्हाला पैठणला जायचं नसेल तर. पण पैठणमध्ये साधारण 400 कारागीर काम करतात, त्यामुळे तुम्ही तिकडे पैठणला पण जाऊ शकता. सो हा व्हिडिओ मी तसा शॉर्ट केला आहे म्हणून फास्ट स्पीड दिला आहे व्हिडिओला. तर आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ मदत करेल समजण्यासाठी की केव्ज म्हणजे काय असतं. आणि मी जे दाखवलं आहे तो अगदी केव्जचा छोटासा भाग दाखवला आहे, त्यामुळे हे एवढंच आहे असं समजू नका. पण डेफिनेटली वर्थ आहे बघण्यासाठी येला. तर औरंगाबादमधनं तुम्ही कॅब करून येऊ शकता, गाडीचं पार्किंग इथे मिळतं, पण जरा कटकटीचं आहे. पण तुम्ही तरी तुम्हाला गाडी घेऊन यायची असेल तरी घेऊन येऊ शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि खायची सोय नाही आहे, त्यामुळे थोडंसं खायला बरोबर घेऊन या. आणि ऑफकोर्स याच्या बाहेर खाऊ शकता, म्हणजे केव एंटर करायच्या आधीच खा, इथे कचरा करू नका. आणि आता पुढे व्हिडिओ असाच बघत राहा संपोस्तवर.